माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहीली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हे गाणं अतिशय गाजलं होतं हे गाणं लोकांच्या केवळ ओठावरच नव्हतं तर हृदयावर कोरलं गेलं होतं साठ वर्षानंतरही हे गाणं अजूनही तितकंच ताजतावानं वाटतं दोन शब्दातच समोरच्या व्यक्तीला जिंकून घेण्याची ताकद ज्यांच्या शब्दात होती माझी मैना गावावर राहिली हे त्यांचं गीत, तर साहित्यातील उत्कर्ष बिंदूच यासारखंच त्यांचं साहित्य कला गीत आजही वाचलं ऐकलं की बहारांत अशा मराठी लोककवी लेखक समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत पण त्याचबरोबर त्यांचं अजरामर गीत माझी मायना गावावर राहिली या गाण्याबद्दल आणि त्या गाण्यामागच्या कहाणीबद्दलही आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी अमोल फडतळे बोलबिंदाच्या आजच्या भागात आपलं मनापासून स्वागत करतो तर या गाण्याबद्दल जाणून घेण्याआधी अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल जाणून घेऊया अण्णाभाऊ साठेंचा सा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीसचा अण्णाभाऊंचा सा जन्म, सा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगावचा सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या या गावानं अण्णाभाऊंचं भावविश्व समृद्ध केलं त्यांचा साहित्य देखील या भागातील वर्णनं दिसून येतात घरातली परिस्थिती गरिबीची असल्यामुळे त्यांनी आपल्या गावची वाट सोडून मुंबईची वाट धरली मुंबईत येऊन त्यांनी जे समोर आलं ते काम करायला सुरुवात केली कधी बूट पॉलिश तर कधी थेटरच्या प्रवेशद्वारावर द्वारपाल म्हणूनही त्यांनी काम केलं ते करता करता ते नायगाव मिल कोहिनूर मिल येथे कामगार म्हणून लागले आणि याच ठिकाणी त्यांचा संबंध आला तो कामगार चळवळीशी या चळवळीच्या वातावरणातच त्यांची कला बहरली अमर शेख आणि द ना गवनकर यांच्याबरोबर त्यांनी लालबावटा कला पथक स्थापन केलं या पथकाच्या माध्यमातून ते कामगारांना आपल्या हक्काबद्दल जागृत करण्याचं काम करत होते एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये शंकरदेव यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली यामध्ये महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाचे पुढारे होते यामध्ये आचार्य आत्रे प्रबोधनकार ठाकरे एस एम जोशी हे नेते त्यात होतेच पण कलाकार देखील या लढ्यात सामील झाले होते अण्णाभाऊ साठे यांनी ही कला आणि साहित्य या दोन्ही गोष्टीच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपलं योगदान दिलं एक लेखक आणि कलाकार असलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी नाटक वग पोवाडे लावण्या लिहून तसेच त्या सादर करून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची मशाल पेटती ठेवली आणि यातूनच तयार झालेली एक अजरामर कलाकृती म्हणजे माझी मैना गावावर राहिली या गीताची प्रेमगीत वाटत असलेल्या या गीतात जो अर्थ दडलाय तो आजही जिवंत वाटतो आज अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी याच त्यांच्या माझी मैना या गीताबद्दल जाणून घेऊया माझी मैना ही एक छक्कड आहे छक्कड हा एक प्रकार आहे जी सादर केली जाते तिला छक्कड म्हणतात अशी नोंद मराठी विश्वकोशातही आहे तर माझी मैना ही मराठीतील राजकीय छक्कड असल्याचाही काही अभ्यासकांचा दावा आहे माझी मैना या गीताचा राजकीय संदर्भ द्यायचा झाला तर तो असा की एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली पण या चळवळीत कार्यरत असलेल्या नेत्यांना जो संयुक्त महाराष्ट्र अपेक्षित होता तो मिळाला नाही त्यामुळे नाराजीचं सुरू होताच बेळगाव आणि कारवार हा सीमाभाग महाराष्ट्रात येऊ शकला नाही ही सल अण्णाभाऊ साठ्यांना लागली मुंबईतील फाऊंटन आणि बेळगाव येथे झालेल्या आंदोलनात शेकडो लोकांनी रक्त सांडून देखील आपल्याला संयुक्त महाराष्ट्र मिळाला नाही आणि याचं दुःख त्यांच्या मनाला झालं आणि त्यातूनच माझी मैना या छक्कडचा जन्म झाला माझी मैना गावावर राहिली हे बेळगाव आणि कारवार या भागासाठी रूपक आहे साठेंच्या छकडीतील मैना नितांत सुंदर आहे तसंच हा बेळगाव कारवार निपाणी हा भाग देखील सुंदर आहे हा भाग आपल्याला मिळाला नाही इतर महाराष्ट्राची आणि या भागाची ताटातूट झाली असं अण्णाभाऊ सुचवतात दोन जीवांची ताटातूट झाल्यानंतर काय होतं याचं समर्पक वर्णन या छकडेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं अगदी एवढंच नाही तर त्या पलीकडं अण्णाभाऊ साठे यांनी या, या गीतात तेव्हाची मुंबई तिथल्या ते कामगारांचं जीवन गरिबी याचंही दर्शन घडवलं आहे आणि असं म्हणायला काय हरकत नाही आणि ते यातून दिसूनही येतं संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी रक्त सांडलं त्यांचा ते गौरव करतानाही दिसतात इतकंच नाही तर जे संयुक्त महाराष्ट्र विरोधी नेते आहेत त्यांना देखील हा मराठी समाज अद्दल घडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशाराही त्यांनी या माध्यमातून दिला यासाठी त्यांनी रामायणाचे संदर्भ वापरले आहेत यावरून आपल्याला त्यांच्या राजकीय जाणीवा किती प्रगल्भ होत्या याची कल्पना येऊ शकते मुळातच अण्णाभाऊ साठे यांच्या कलाकृतीत म्हणा अथवा साहित्यात म्हणा एक प्रकारची अविट गोडी आहे अगदी त्याला वास्तवाचीही झलक आहे त्यांच्या या अविटतेचं रहस्य विस खांडेकर यांनी लिहिलेला फकीरा या प्रस्तावनेतही सांगितलं आहे अण्णाभाऊ साठेंनी विपुल लिखाण केलं आहे कथा कविता गीतं लावण्या कादंबऱ्या वगनाट्य वृत्तांकन लेख प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार त्यांनी हाताळले आहेत लेखक विचारवंत नेते आणि महाराष्ट्रातील लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध असलेले अण्णाभाऊ साठे यांचं औपचारिक शिक्षण झालं नव्हतं पण चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी बत्तीस कादंबऱ्या तेरा संग्रह एक प्रवास वर्णन शेकडो गाणे अनेक पोवाडे आणि पथनाट्य इत्यादींची निर्मिती केली आज त्यांचा स्मृतिदिन आणि म्हणूनच बोलबिंदासनं त्यांच्या या लोकप्रिय गाण्याबद्दल जाणून घेण्याचं ठरवलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद